शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सर्वच नतमस्तक होतात. बाबांच्या समाधीची पायरी जो चढला त्याचे सर्व दुःख दूर होते अशी भाविकांची धारणा असल्याने बाबांची महिमा साता समुद्रापार पोहोचलीये. यामुळेच देशविदेशातील भक्त बाबांच्या दरबारी हजेरी लावताय. असेच जपान येथील जवळपास 70 भक्तांचा गुरु मंजू सत्या ग्रुप साईंचा निसीम भक्त आहे. या भाविकांनी बाबांच्या शिकवणीवर चालत शिर्डीतील साई आश्रया अनाथालयास भेट दिलीये. येथील मुलांशी हितगुज करत त्यांच्यातील शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन एक मदतीचा हात पुढे केलाय. येथे मोठ्या प्रमाणात अनाथ मुले असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी जपान येथील भाविकांनी फिल्टर प्लांट आणि पंखे देऊ केले. यावेळी बोलताना जपान येथील भक्तांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओम साईराम. इमामध्ये इंदोनो सेचनिया ताकसान इत्ते मास्ता गा इंदोनी कोयू योना कोजिन गा अरु ते कोतवा अमारी शिरीमासेन देस्ता. इंडिया में तो बहुत बार आए हैं लेकिन इंडिया में भी ऐसा अनाथालय है किसी से नहीं मालूम हुआ था. फर्स्ट टाइम इधर है मालूम होकर इधर आए हैं. इन दोनों यूजिन नो श्वेता सान करा कोई तक तो की इंडिया में एक श्वेता जी है उसको पहले मिलाकर हो गया था. वो बोले थे कि ऐसा भी अनाथालय है गरीब विलेज है वहाँ पर जाकर देखो बोला था इसलिए आए हैं. अनाथालयास कुठल्याही प्रकारचा फलक नसताना देखील जपान येथील भाविक शोध घेत या ठिकाणी दाखल झाले. येथील मुलांचे कौतुक केले असून अशा दानशूर भाविकांमुळेच या मुलांचे संगोपन करणे शक्य होते. आय बिलॉंग टू जास्ती गाणी ग्रुप. आय रीडिंग क्लास 6. आय रीडिंग श्रीमती नांदकर राय देशमुख विद्यालय. आय एम साईबाबा डिवोटी. आय वॉन्ट टू बिकम अ पोलीस ऑफिसर. आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज सर्व गर्ल चाइल्ड अँड सर्विस. थँक्यू व्हेरी मच. तर हे बाबांचे काम असून साई बाबाच आपल्याकडून करून घेत असल्याचे साई आश्रया अनाथालयाचे अध्यक्ष गणेश दळवी यांनी. ओम साईराम. आपल्या शिर्डीमध्ये 2018 या साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त जगभरातून लोक या ठिकाणी येत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज आमच्या साई आश्रय अनाथालय येथे जपानवरून जवळजवळ 60 ते 70 लोकांचा ग्रुप या ठिकाणी दाखल झालेला आहे. हा ग्रुप जवळजवळ 4 दिवसापासून भारतामध्ये दाखल झालेला आहे आणि 2 दिवसापासून शिर्डीच्या आपल्या शिर्डीतील साईबाबांचे दर्शन आरती आणि साईबाबांचे जे संदेश आहेत त्यांच्या साईबाबांच्या या वचनांमध्ये मग्न होऊन बाबांची प्रार्थना करून 2 दिवसापासून ते बाबांचं खूप या ठिकाणी त्यांना म्हणजे साक्षात्कार झाल्यासारखं जाणवत आहे. आणि एक आम्हाला देखील या जपानवरून आलेल्या लोकांकडून एक शिकायला मिळतं की खूप खरोखर या लोकांमध्ये प्रेम दया आणि भावना खूप या लोकांमध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आमच्या साई आश्रय अनाथालयाचा कुठल्याही प्रकारचा बोर्ड नसताना देखील आमचा शोध घेऊन या ठिकाणी साई आश्रय अनाथालय या ठिकाणी या 60 ते 70 लोकांनी भेट देऊन आमच्या साई आश्रय अनाथालय येथे फिल्टर पाण्याचा प्लांट या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे. त्याचबरोबर 2-3 पंखे आम्हाला कमी होते तर ते पंखे देखील त्यांनी देऊन या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून हे जपानी भक्त शिर्डीत वास्तव्य करत आहेत. ताईंच्या नामाचा जागर करून बाबांच्या भक्तीत लीन होणे हा मुख्य उद्देश त्यांचा असल्याने बाबांच्या शिकवणीवर चालणे हा मार्ग त्यांनी धरलाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकते SP24 तास शिर्डी.